गेल्या आठवडाभरापासून जोरदार पावसामुळे मोठा फटका बसतोय. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या आठवड्याभरापासून शेतकऱ्यांना शेतात जाता आलं नव्हतं, मात्र आज पाऊस उघडल्यानं शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. शेतात जाण्यासाठी बोटींचा आधार घ्यावा लागतोय. इथं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय. दरम्यान आता इथं पाणी ओसरल्यानं आरोग्याची समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होतीय, त्यामुळे प्रशासनानं इथं औषधोपचारांची सोयही केलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, आपण पाहतोय की विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली प्रत्येक ठिकाणी पूरस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कुटुंबांचं स्थलांतर करावं लागलं, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि वेधशाळेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार 48 तास हीच परिस्थिती राहणार असल्याचं 2 दिवसांपूर्वी सांगण्यात आलेलं होतं. तुर्तास सध्याची परिस्थिती काय तुषार? अधिकी जर का बघायचं झालं तर मागच्या 7 दिवसापासून विदर्भातल्या, विशेष करून पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम आहे. आज देखील गडचिरोली असो, भंडारा, गोंदिया असो, नागपूर जिल्हा असो, इथे पाऊस पडलेला आहे. विशेष करून गडचिरोली जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर आज 7वा दिवस आहे पूर परिस्थिती असण्याचा. पर्णकोटा नदी आजही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे आणि अनेक असे गावं आहे जिथला संपर्क बाहेर आहे. विशेष करून मागच्या 7 दिवसापासून सातत्याने त्या भागामध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे तिथे जीवनावश्यक वस्तू, शुद्ध पाणी यांची समस्या निर्माण झालेली आहे. काही भागामध्ये रोगराईच्या देखील तक्रारी आलेल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली होती, त्यामुळे त्याचा फायदा पाहायला मिळत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्या प्रकारे सरकारी यंत्रणेला पूरग्रस्तापर्यंत पोहोचलं जात आहे, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेष करून प्रशासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावून तिथल्या पूरग्रस्तांना खूप दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आज दुसरीकडे महत्त्वाचा विषय जो राहिला, जे 2 जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचा जोर पाहायला मिळाला तो म्हणजे भंडारा आणि गोंदिया. भंडारा आणि गोंदियामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर होता. विशेष करून वैनगंगा नदीला आज पूर पाहायला मिळाला, कारण की गोसेखुर्द धरणामधनं 14,000 क्युसेक पाणी रोज तिथला आता विसर्ग सुरू आहे. साधारण 33 दरवाजे हे 2 मीटरने उघडण्यात आलेले आहे, त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर जे काही गावं आहे त्या गावामध्ये पूर परिस्थिती आहे. मागच्या 7-8 दिवसापासून विदर्भातल्या या जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस होत असल्याने ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेष करून कपास उत्पादक शेतकऱ्यांचा जास्त फटका बसत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होत आहे, धानाच्या पिकाला पाण्याचा पाहिजे तितका परिणाम होत नाही, पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्त फटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहे, कारण की सुरुवातीला पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे आधीच 1 महिना पेरण्या उशिरा झाल्या होत्या. आता पेरण्या उशिरा झाल्यानंतर मध्यंतरी पाऊस बऱ्यापैकी आला, तर पावसामुळे जे कापसाचं पीक होतं ती चांगली तर ग्रोथ पकडत होती, चांगली वाढीला आलेलं होतं, मात्र अचानक आता पाऊस वाढल्यामुळे आणि सातत्याने रोज पाऊस येत असल्यामुळे ओला दुष्काळाचं चित्र पाहायला मिळत आहे. आज देखील नान नदीला नागपूर जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यामध्ये आज जोरदार मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नान नदीला देखील महापूर आलेला आहे. सोबतच वैनगंगा असो, पर्णकोटा नदी असो, हे देखील धोक्याच्या पातळीवर आहे. तर विदर्भातला 7वा दिवस आहे की पावसाचा जोर कायम आहे आणि उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील, पण आज जितका पाऊस होता तितका पाऊस राहणार नाही आणि पुढचे काही दिवस आता पावसाचा जोर हळूहळू कमी होईल असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.